शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगाव टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्ही टायटल वाचलं आहे, आज आपण बघत आहात शेतकरी मित्रांनो की बाबा स्प्रेला सुरुवात कधी करायचं आहे. ऊस नियोजनामध्ये आपण संजीवकाचा स्प्रे करतो, बऱ्याच ठिकाणी कीटकनाशकचा करतो, बुरशीनाशकचा करतो, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच फेसबुकवर असला तर फॉलो करा, लाईक करा, आणि तसेच आपले बरेच पेजेस आहेत त्याच्यावर तुम्ही आम्हाला फॉलो करा, जेणेकरून आपण जे काही चांगलं काम करतो त्याचसोबत महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योजक व्हावा यासाठी आपण काम करत असतो, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल, त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचेल. तर शेतकरी मित्रांनो, आज महत्त्वाचा विषय घेत आहे आपण की बाबा स्प्रेला सुरुवात कधी करायचं आहे. ह्याच्या आधी आपण शेतकरी मित्रांनो बरेच भाग बघितलेले आहेत, आपण प्रत्येक भागमध्ये आपण बघत आलेलो आहे की बाबा काय करायचं आहे, रोप कसं लावायचं आहे, जीटी कधी काढायची आहे आपल्याला, फुटवे कधी मेंटेन करायचे आहेत. ह्या सगळ्यामध्ये वारंवार माझ्या तोंडून ऐकलेलं आहे की तुम्ही शेतकरी मित्रांनो आपल्याला 6000 रोपं गुणिले त्याला 8 फुटवे, 8×8,000 ऊस आपल्या पहिल्या शेतामध्ये तयार करायचे आहेत. आणि जास्तीत जास्त माझं ऑब्झर्वेशन आहे शेतकरी मित्रांनो की बऱ्याच शेतकऱ्यांची चूक, पहिली चूक इथंच होती की बाबा स्प्रे मारायला खूप गडबड करतात. मग 1919 मारलो, नॅनो युरिया मारलो, मी GA मारलो, 6BA मारलो, मी किट घेतलेलो, मी हे किट मारलो, मी ते मारलो, ते बॅक्टेरिया मारलो, या सगळ्या गोष्टी ऐकून झालेल्या आहेत शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या. आणि सगळ्यात नुकसानीचं आपल्याला पहिलं कारण हेच आहे शेतकरी मित्रांनो की आपण योग्य टायमात प्रॉपर पेशन्स ठेवून स्प्रे मारत नाही. तर पहिली चूक करतो शेतकरी मित्रांनो आपण की बाबा टायमात स्प्रे न मारणं. तर शेतकरी मित्रांनो, बरेच आपले वडीलधारी लोकं असतात ऐकत नसतात, आम्ही जरी सांगितलो, तरुण असलो तरी घरातले मोठी लोकं ऐकत नसतात किंवा माहीत नसल्यामुळं प्रॉपर आपण गडबड करतो. आपल्याला आता काही वेळा सिच्युएशन अशी होती की बाबा GT काढल्यावर खूप ऊस लहान दिसतो, मग आपल्याला ते कस्तर दिसतं दिसायला, मग आपण गडबडीनं स्प्रे घ्यायला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो. तर स्प्रे आता गडबडीनं घेतला आपण आणि 48,000 ऊस आपल्या शेतामध्ये तयार झाले नाहीत शेतकरी मित्रांनो, तर तुमच्या शेतामध्ये जेवढे आहेत ऊस 30,000-35,000 तेवढेच ऊस तुमच्या शेतामध्ये मोठे होतील, त्यामधलेही थोडे मरतील आणि एकरी आपल्या शेतामध्ये 25,000-30,000 आपल्याकडे ऊस शिल्लक राहतील. आणि 25,000-30,000 2-3 किलोचा पण ऊस भरेल तुमचा, पण तुम्ही अपेक्षित टार्गेट आपलं हे करणार नाही. आणि वर्षभर आपण जे काही खतं घालणार आहे ते खतं घालणारच आहे, भरणी करणार आहे, पाणी पाजणार आहे, येणार आहे, काम करणार आहे, सगळी कामं तर होणार आहेत, पण संख्या नियोजन कमी असल्यामुळे आपल्याला अपेक्षित उत्पादन होणार नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, पहिलं महत्त्वाचं काम करायचं आहे की ऑब्झर्वेशन प्रॉपर असलं पाहिजे. 6,500 रोप प्रति एकर बसलेले असतात आपल्याला, तर एका ऊसाला 8-10 फुटवे तयार झाले पाहिजे GT काढल्यानंतर. हे किती, तर 80-90% आपल्या शेतामध्ये दिसले पाहिजे शेतकरी मित्रांनो. आता एक मिनटं दाखवतो तुम्हाला, इथं पहा, आता हे जे ऊस आहे इथं आपल्याला 10-11 फुटवे दिसतात, चक्री गड्डे पूर्ण तयार झालेले आहेत, सगळे गड्डे एकसारखे समान तयार झालेले आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि साईडने हे 2 यायला ते 10-11. तर हे ह्यासारखे ऊस आपल्या शेतामध्ये तयार व्हायला पाहिजे शेतकरी मित्रांनो. आता तुम्ही बघशिला, इथंही ते सेम परिस्थिती आहे, इथंही आहे, इथंही आहे, इथंही आहे, पण हे असं सगळं सिच्युएशन. पण काही ठिकाणी बघितलं आपण की इकडं बघितलो तर 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत, इकडं बघितलं 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत, इकडं बघितलो तर 8 झालेले आहेत. तर ह्या सिच्युएशनमध्ये काय करायचं शेतकरी मित्रांनो, तर थोडं पेशन्स आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. ही इकडचे बघितले आपण ऊस, ह्या सगळ्यांना ऊस निघालेले आहेत, म्हणजे आज ह्या शेतामध्ये शेतकरी मित्रांनो 75-80% प्लॉट हा 7-8 फुटवे तयार झालेले आहेत, 8-10 फुटवे तयार झाले आहेत, पण 20% प्लॉट हा अजून 6-7-8 ह्या सिच्युएशनमध्ये आहेत. तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची काळजी घ्यायची आपल्याला की ह्या सगळ्या लोकांना ऊसावर पेशन्स ठेवणे महत्त्वाचं आहे. अशी कंडिशन असते ज्यावेळेला तुमच्याकडे 80-20 ज्यावेळेला कंडिशन असते, तर तुम्ही अजून 8-10 दिवस पेशन्स ठेवा, हे फुटव्याचे ऑब्झर्वेशन करा की बाबा ह्याला फुटवे 10-12 आलेत काही नाहीत. ह्याला फुटवे एकदा आले आणि एकदा आपल्या डोक्यात आलं की 95%-99% आपल्याकडे सर्रास सगळ्या ऊसाला, म्हणजे मी कुठेही फिरलो तर माझ्या प्रत्येक ऊसाला, म्हणजे माझे 5,500-6,000 जी रोपं आहेत त्या प्रत्येक रोपाला, प्रत्येक रोपाला जर का मला 8-10 फुटवे असेल तरच तुम्ही स्प्रेला सुरुवात करा. तोपर्यंत का अजिबात स्प्रेला हात घालू नका, कुठलाही स्प्रे देऊ नका, युरियाचा देऊ नका, 1919 देऊ नका, काही देऊ नका. मी स्प्रे काय करायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन की बाबा कुठला स्प्रे घ्यायचा आहे, कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कुणाचंही घ्या, किट वापरा, काही करा. किटचा प्रॉब्लेम काय होतो शेतकरी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी किटचं फॅशन आलेलं आहे. किटच्या विरोधात नाही आहे मी, कुणाला नावं ठेवायची नाहीत आपल्याला, पण हे सिच्युएशन पहिला समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही किटमध्ये स्प्रे करा, पहिला स्प्रे मारा, दुसरा मारा, तिसरा मारा, पण कोणत्या वेळेला मारायचं आहे ही सिच्युएशन समजून मारा, हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. औषध घेत असतानाही कारखाना देऊ दे, दुकानदार दादा देऊ देत, कोणीही देऊ देत, प्रॉपर पहिला ही सिच्युएशन प्रॉपर पहिला मॅच करा. आता समजा असं नाही झालं, आता मग आपला अनेक प्लॉट आहे, बरेच ठिकाणी प्रॉब्लेम झालेला आहे की बाबा
काळी जमीन होती खालच्या साईडला आणि वरच्या साईडला मुरमाड जमीन होती. तर काळ्या जमिनीमध्ये पाऊस जास्त पडला, ओल जास्त राहील, त्यामध्ये फुटवे झाले नाहीत आणि वर मारणाला फुटवे झाले आहेत. तर अशा सिच्युएशनला काय करायचं? समजा 50-50% रानात तुमचे फुटवे झालेत, 50% झाले नाहीत, तर 50% रानाला तुम्ही आळवणी करून घ्या युरिया 12x0. आता ह्याचा खर्च आपल्या अंगावर पडणार आहे ॲडिशनल, करून घ्या शेतकरी मित्रांनो. तसंच पुढं जाऊ नका, कारण का एकदा आपण ऊस लावलो, एकदा संख्या नियोजन केलो, तरी परत आपल्याला खोडव्यालासुद्धा हेच आपल्याला काम करत असतं, परत परत लावण करत नसतो आपण. त्यामुळे ती सिच्युएशन समजून घेणं महत्त्वाचं आहे. पुढं 3 वर्ष आपल्याला काहीच करता येत नाही एकदा हे जर का आपण चुकवलो तर. त्या दृष्टिकोनातनं काळजी घ्यायची आहे. तर समजा तुमचं 50%, 60%, 70% जरी तुमचं उगवलं असलं, तर जिथं 30% तुम्हाला गरज वाटते तिथं जाऊन आळवणी करा. युरिया 160 युरिया 2400 फार्मराईज ह्याचा वापर करू शकता, अदरवाईज युरिया 12-32-16 फार्मराईज ह्याचा वापर करू शकता, जेणेकरून जी खतं लगेच लागू होणारी खतं सोडायची. पण द बेस्ट वे युरिया 12x0 वापर करा. पंपाला 200 ग्रॅम युरिया घ्या, 200 ग्रॅम 12x0 घ्या आणि ज्या ठिकाणी फुटवे आले नाही आहेत तुमचे तिथं फुटवे द्या. आणि ह्या दरम्यान पाणी नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. आता तर पाऊस नाही आहे, पण समजा पाऊस असला तर सल्फर सोडून तुम्ही घात आणून घ्या रानाला, जेणेकरून फुटवे बाहेर पडतील. अदरवाईज तुम्ही हे करू शकता, पाणी कमी करू शकता, थोडं 1-8 दिवस पाणी द्या, 2-3 तास पाणी द्या, परत दुसरा दिवस देऊ नका. रान भडकू दे, जेवढं रान भडकल तानल तेवढं फुटवे आपल्याला बाहेर काढतात. तर ह्या गोष्टीची काळजी करा. हे सांगायचं उद्देश काय आहे, आणि तुम्ही व्हिडिओ बघा आणि शेतकऱ्यांच्यापर्यंत ही माहिती समजवा, कारण का एकदाच फुटवे, फाउंडेशन आपला पाया परफेक्ट असला बिल्डिंग पाया तसं वर कसंही बांधू शकतो आपण. तर ह्याकडे लक्ष द्या, फुटवे महत्त्वाचे आहेत आपल्याला, फुटव्याकडे लक्ष द्या प्रॉपर. जोपर्यंत फुटवे होत नाही तुमका अजिबात स्प्रे द्यायला गडबड करू नका. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. बाकीचे सगळे व्हिडिओ आपण कवर करायचा उसामधला प्रयत्न करत आहे. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे, आपण असंच चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.